गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. फेस्टिवल जो होता तो दणक्यात पार पडताना आपल्याला बघायला मिळालं. हे जे यश आहे या यशामागे एक मोठी टीम राबत असते. याच टीम मधली एक खास मेंबर माझ्या बरोबर आहे, सोनिका प्रोग्रामिंग मॅनेजर इफ्फीची. आणि या सगळ्यांबरोबर नेमकं त्यांनी कसं नियोजन केलं होतं, अरेंजमेंट कशा होत्या, शेड्युलिंग कसं होतं, कधीपासून कामाला लागले होते, या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. सोनिका, खूप खूप स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. कधीपासून तुम्ही या सगळ्या फेस्टिवल साठी राबताय, कधीपासून असं प्लॅनिंग आहे आणि एकंदरीत कसं झालंय फेस्टिवल, आता नेमकी काय फिलिंग आहे? आम्ही स्टार्ट केलं होतं जवळजवळ आता सात महिन्यापूर्वी. हो, पूर्वी. अँड असे झाले की डिफिकल्टीज आशिल्ल्यो बिकॉज कोविडाक लागून. कोविड आशिल्ले म्हणटकीर जातले काय जावपाना, नोव्हेंबर साकून पुश झाले, जानेवारी हे नाशिल्ले, फिक्स नाशिल्ले जातले काय जावपाना ते. पण मागीर जाता त्यांना कळ त्यांना आमचं एक्साइटमेंट तसंच बिल्डअप जायत राहिलं. कित्याक सांग, दिस इज द फेस्टिवल वी वेट फॉर दी एन्टायर इयर. आता इतकी तयारी केली, आय लुक इन टू द गोवन सेक्शन आणि ह्या डिफिकल्ट पिरियडात बसून म्हणजे गोवन सेक्शनात 8 फिल्म आली, एंट्रीज 8 आयलो. आय वॉज फिलिंग व्हेरी हॅप्पी की इवन इन 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 सच क्रुशियल टाइम्स म्हणतात तसे त्यांच्यानी एफर्ट्स घेऊन पिक्चर काढले. सो आय एम व्हेरी हॅप्पी विथ द आउटकम. आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ द फेस्टिवल. नोव्हेंबरमध्ये होणार होता, पण नोव्हेंबरमध्ये होईल की नाही याची शक्यता वर्तवली जात होती कारण कोविडमुळे. त्याच्यानंतर जानेवारीमध्ये होईल असं बोललं जात होतं, पण जानेवारीमध्ये पण झालं नाही. आणि फायनली डिसेंबरमध्ये होईल की नाही याची शक्यता नव्हती आणि अखेर फायनली जानेवारीमध्ये इफ्फी पार पडलेलं आहे. तुला खूप आनंद झालेला गोवा सेक्शनमध्ये तिने सगळ्यात जास्त 8 फिल्म कोविड असून सुद्धा आल्या, याचा खरं तर मोठा आनंद आहे. आणि गोमंतकी यांना सुद्धा सगळी अभिमानास्पद गोष्ट आहे कारण कोविड असताना सुद्धा सिनेमा आणि फिल्म मेकरचा जो गोव्यातला उत्साह तो कुठेही कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाही. इफ्फीमधला यंदाचा इफ्फी कोविडमुळे निश्चितच मेमोरेबल असणार कारण पोस्ट कोविड पहिला फेस्टिवल, सगळ्यात मोठा इव्हेंट हायब्रिड पद्धतीने झाला. एकंदरीत हायब्रिड पद्धतीने करणं, ऑफलाईन ऑफलाईन असं दोन्ही असणं, हा अनुभव कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला ते कन्फ्युजिंग होतं बिकॉज नवीन कॉन्सेप्ट आहे आणि नवीन कॉन्सेप्टमध्ये आपलं काय ड्युटी असणार आणि आपल्याला कसं ते आम्ही कसं ते तिथून ॲडजस्ट होणार ते मोठा प्रश्न होता. आता फिजिकलमध्ये पण एक भय होता की फिजिकल केलं तर हो कसं होणार, कारण फिल्म फेस्टिवल म्हणजे ऑडिटोरियम, ऑडिटोरियम म्हणजे लोकांची गर्दी, लोकांची गर्दी म्हणजे कोविड होण्याला शक्यता जास्ती. सो दॅट इज द रिझन आम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग पार्ट होतं. पण जेव्हा आम्हाला कळलं की इट इज गोइंग टू बी व्हर्च्युअल एज वेल एज फिजिकल आणि असं असं आम्ही डिस्टन्सिंग मेंटेन करणार, सॅनिटेशन करणार आणि सगळे प्रिकॉशन्स घेणार, तेव्हा एक कॉन्फिडन्स वाढलं की नाही होऊ शकतं आणि काय त्याचं भियायची गरज नाही. हायब्रिड पद्धतीने झालेला हा इफ्फी आहे, मोठं यश मिळालेलं आहे आणि मोठ्या पद्धतीने नियोजनाची जी मोठी टीम होती ती याच्या मागे राबताना आपल्याला बघायला मिळाली. ओव्हरऑल टीमवर्क बद्दल काय सांगशील, कशा पद्धतीने सगळी टीम राबली, तुमचं सगळ्यांचा एफर्ट्स खूप होते या सगळ्यामध्ये आणि आता संपत आला इफ्फी आणि तर आता कसं वाटतंय की सगळी वर्षभराची जी मेहनत होती ती आता कुठेतरी फळाला आली असं वाटतंय? ऑफकोर्स वाटतंय. डेलिगेट्स कमी आलेच, जशे तरेन आमचे पळय वर्सानवर्स जाताले तशे जाऊना, बट आमची टीम आता ही झाली आसा. 5 वर्सां झाली हीच टीम आसा, सगळ्यांक खबर आसा आपली ड्युटीज कशी होत्यो आणि सगळ्यांनी त्यो बरे भशेन मॅनेज केल्यो. दॅट इज द ब्युटी ऑफ ESG टीम बिकॉज एवरी वन वेन इट कम्स टू एनी फेस्टिवल एनी वर्क ऑल ऑफ अस वर्क टुगेदर एज अ टीम. आणि तेव्हा आम्ही काय असं विचार पण करत नाही की आपली फॅमिली पण आहे घरा, आम्हाला आमचं काम म्हणजे आमचं घर आणि हेच आमचं दिस इज द USB ऑफ ESG टीम. घर दार सगळं विसरून ही ESG ची टीम आहे.
ती दिवस रात्र राबवत होती आणि त्याच परिश्रमांचं कुठेतरी फळ हे एका यशस्वी फेस्टिवलच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. सोनिका, खूप खूप थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा की खूप इतकं मस्त आयोजन आणि इतका छान फेस्टिवल आम्हाला बघायला मिळालं. आमच्याशी बोललीस, गोवन भारत लाईव्हशी बोललीस, मुख्य म्हणजे मराठीतून बोलण्याचा प्रयत्न केला सोनिकाने, त्याच्यामुळे तिचे विशेष आभार. आणि हे असंच यश ESG ला मिळत राहू, असेच फेस्टिवल्स आम्हाला भविष्यात सुद्धा बघायला मिळत राहू. थँक्यू. नमस्कार, मी सिद्धेश. आपण आता आहोत ESG इकडे आणि ESG हे इफ्फीच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे, त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते. आणि याच डिपार्टमेंटमधला निलय नाईक आपल्याबरोबर आहे, या सगळ्या गप्पा आपण त्याच्याबरोबर मारणार आहोत. आता इफ्फी जवळपास संपत आलं आहे, खूप धावपळीचा गेला असेल जवळपास गेला सगळा आठवडा. कशी नेमकी तयारी होती आणि तुमची एकूण किती जणांची टीम आहे आणि कसं सगळं तुम्ही आयोजन केलं होतं? आमची म्हणल्यार टीम खूप व्हडली आसा, मीन्स फ्रॉम द CEO चीफ एग्जिक्युटीव्ह ऑफिसर, जनरल मॅनेजर, मागीर आमचो मेन आसा वायस चेअरमॅन, हेंच्यांनी सगळे बरे भशेन ही ऑर्गनायज केली आसा. इफी टीम वर्क कितें बरें एक फंक्शन इवेंट आसता ते सक्सेसफूल जावपाक जाय जाल्यार टीम वर्क आसचीच पडटा. आनी त्या कारणान टीम वर्क बरो जाल्लो आसा फ्रॉम स्टार्टींग ऑफ द प्रिपेरेशन टील द एंड. हे वर्सान वर्स बरे भशेन ऑर्गनायज जाता आनी ह्या वर्साय बरे भशेन ऑर्गनायज जाल्ले आसा. तुमी कधीपासून ह्या सगळ्या तयारीक लागला होता आणि आता जवळपास संपत आले तर कसं वाटतं? बेसिकली एक 3-4 महिने पहिलीच्यान आम्ही प्रिपेरेशन चालू असता. आता ॲक्च्युली पोस्टपोन्ड इफी, ॲक्च्युली इफी लास्ट इयर जावपाची असली इन 2020 नोव्हेंबरमध्ये. सो बिकॉज ऑफ द पॅन्डेमीक ही पोस्टपोन्ड जाल्ली आसा आनी त्या खातीर एक हायब्रीड मोडान जाला, मीन ऑनलायन ऑफलायन. सो बिकॉज ऑफ आउटसायड कंट्रीज, बिकॉज ऑफ दीस कोरोना थिंग कितें जाला की डेलिगेट्स कमी जाल्या. सो त्या खातीर मातशे ह्या फावट मातशे डेलिगेट्साची हाजेरी मातशी कमी आसा. सो इवेंट तुजो बरो जाला, ओनली द डेलिगेट्स आनी हे मातशे कमी जाल्ले आसा बिकॉज ऑफ दीस कोरोना थिंग. हायब्रिड झाला हा सगळा महोत्सव आणि गेले 3 महिन्यांपासून ते तयारीमध्ये होतं, नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता होती पण अखेर होणार नाही होणार या सगळ्या धांगलीमध्ये अखेर जानेवारीमध्ये इफ्फी झाला. इफ्फी आता जवळपास संपत आलं आहे पण इथली जी उपस्थिती आहे लोकांची ती कमी आहे, कारण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हा फेस्टिवल जो आहे तो साजरा केला जातो. एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, मान्य मला की कमी लोक आले, कमी डेलिगेट्स आले, पण एकंदरीतच ऑनलाईन ऑफलाईन कसा प्रतिसाद होता इफ्फीला? कारण पहिल्यांदाच झालं ना हायब्रिड. हो, फर्स्ट टाईम असे झाले असा, बट प्रतिसाद म्हणायला तर खूप चांगला झाला, बेस्ट रिस्पॉन्स मिळा. अजूनपर्यंत काहीच कंप्लेन ना लोकांची, स्मूथ फंक्शनिंग झाला, जा ते ऑनलाईन असू ऑफलाईन असू. टेक्निकल गजाल्यो खूप कडेन टेक्निकल किती वेळ सकल जाता ते सुद्धा ह्या फावट झाले ना, सगळे स्मूथ भाषेन झाले असा. थँक्यू निलय, तू आमच्याबरोबर बोलला असताबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा इफ्फी इतका सक्सेसफुल केल्याबद्दल. आता निलय, एक खूप जबरदस्त फेस्टिवल आपल्याला इफ्फी या निमित्ताने बघायला मिळाला, खूप मोठं दडपण आणि खूप मोठं आयोजन, एक मोठी टीम असते आयोजनाची आणि ती या सगळ्या हा सगळा सोहळा यशस्वी करण्यासाठी राबवत होती आणि त्यांना यश आल्याचं बघायला मिळतं. पहिल्यांदाच अशा प्रकारचा हायब्रिड महोत्सव इथे पार पडला आणि हा पार पडण्यामागे, यशस्वी होण्यामागे या संपूर्ण टीमचं एक मोठं यश आहे.